लहान मुलांना लाईन्स रेषा आणि कर्व काढायला कसे शिकवावे हे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत लहान मुलांना लिहायला आणि वाचायला शिकवताना लाईन्स आणि कर्व हे खूप महत्त्वाचे असतात त्यापासूनच अक्षरे आणि अंक तयार होत असतात त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे तर एस टी स्टडी गाईड हा चॅनल आपण पाहत आहात तर एस टी स्टडी गाईडमध्ये लहान मुलांना तुमचं स्वागत आहे तर चला शिकूया मग आपण कर्व्स आणि लाईन कशा लिहायच्या आणि काढायच्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर लाईन्स आणि कर्व्स हे कसे काढायचे हे आपण पाहणार आहोत तर पहिला आहे लाईन्स 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 ह्या कशा काढायच्या तर लाईन्सला स्ट्रोक्स असेही म्हणतात स्ट्रोक्स म्हणजे रेषा लाईन्स ह्या कशा काढायच्या आणि त्याचे किती प्रकार आहेत हे आपण पाहणार आहोत दुसरं आहे कर्व्स कर्व्स म्हणजे वक्र अर्धा गोल वक्र तर कर्व्स हे किती आहेत हे पण आपण पाहणार आहोत तर पहिला घेणार आहोत आपण लाइन्स आणि त्याचे प्रकार पहिला आहे स्टँडिंग लाईन म्हणजे सरळ रेषा तिलाच उभी रेषा असेही म्हणतात स्टँडिंग लाईन ही कशी काढायची हे आपण पाहणार आहोत स्टँडिंग लाईन ही अप टू डाऊन काढली जाते लहान मुले चुकीच्या पद्धतीने काढतात तर ती रॉंग साईड जाऊ नये म्हणून त्यांना व्यवस्थित सांगायचं आहे अप टू डाऊन नाही की ती रेषा डाऊन टू अप काढायची आहे डाऊन टू अप काढल्यास वरच्या साईडला अंक लिहिण्यास खूप समस्या येतात लहान मुलांना प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे ती रेषा अप टू डाऊन अशीच काढली जाते तर त्यांना एक बेस्ट एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता पावसाळ्यामध्ये पाऊस हा आभाळातून वरून खाली पडत असतो कुठून पडतो अप टू डाऊन किंवा झाडावरची फळे ज्यावेळेस पिकतात त्यावेळेस ती पण अप टू डाऊनच पडतात हे त्यांना एक्झाम्पल म्हणून सांगायचं आहे तर दुसरं आहे ते म्हणजे स्लीपिंग लाईन्स म्हणजेच आडवी रेषा स्लीपिंग लाईन्स आडवी रेषा कशी काढली जाते हे आपण पाहणार आहोत आडवी रेषा ही लेफ्ट टू राईट अशी काढली जाते कशी काढली जाते लहान मुलांना सांगायचं आहे लेफ्ट टू राईट तर लहान मुलांना कधीकधी लेफ्ट आणि राईट हे समजत नाही तर त्यांना ते समजण्यासाठी त्यांच्या एका हातात कुठल्याही राईट किंवा लेफ्ट एका हातात धागा बांधायचा जेणेकरून त्यांना समजेल ला लेफ्ट अँड राईट ओके तर उदाहरण सांगायचं आहे की ज्यावेळेस ट्रेन ही रेल्वे रोळावर जाताना आडव्या साईडनंच वाहते का बाळातून पडते नाही पडत रोळावरून आडव्या साईडवरून ती पळत असते किंवा आपण ज्यावेळेस झोपतो बेडवरती त्यावेळेस कसा पोझिशनमध्ये झोपतो स्लीपिंग म्हणजेच आडव्या पोझिशनमध्ये झोपतो मी इथं बेस्ट एक्झाम्पल दिलेलं आहे एक लहान मुलगी खेळून खेळून थकलेली आहे आणि घराच्या अंगणातच ती लोळलेली आहे ती स्लिपिंग करत आहे तर तिसरं उदाहरण आहे स्लँटिंग लाईन म्हणजे त्रिपी रेषा एका बाजूला झुकलेली रेषा तर स्लँटिंग लाईनचे दोन प्रकार पडतात एक आहे लेफ्ट स्लँटिंग लाईन आणि दुसरा आहे तो राईट स्लँटिंग लाईन स्लँडिंग लाईनचे दोन प्रकार पडतात लेफ्ट स्लँडिंग लाईन अँड राईट स्लँडिंग लाईन तर आपण पहिला प्रकार पाहणार आहोत लेफ्ट स्लँडिंग लाईन लेफ्ट स्लँडिंग लाईन ही कशी काढायची आहे ते आपण पाहणार आहोत म्हणजेच डाव्या बाजूची तिरपी रेषा लेफ्ट स्लँडिंग लाईन्स मीन्स डाव्या बाजूची तिरपी रेषा तिरपी रेषा ही कशी काढायची आहे तर डाव्या साईडला झुकलेली डाव्या साईडला झुकलेली रेषा म्हणजे डाव्या साईडकडून वरच्या साईडकडून खालच्या बाजूला ओढायची आहे म्हणजे ही पण पन... काढली जाते अप टू डाऊन म्हणजेच लेफ्ट साइडला झुकलेली रेषा म्हणजे डाव्या बाजूला झुकलेली रेषा ही कशी काढली जाते अप टू डाऊनच तर दुसरी आहे राईट स्लँटिंग लाईन म्हणजेच राईट स्लँटिंग लाईन म्हणजे उजव्या बाजूची तिरपी रेषा तर ही रेषा कशी काढायची आहे तर ही रेषा राईट साईडला वरच्या साईडवरून खालच्या साईडला ओढायची आहे म्हणजेच ती कशी काढायची आहे आपल्या हाताच्या राईट साईडला झुकलेली रेषा मुलांना काय सांगायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या साईडला जी रेषा झुकलेली असते तिला आपण राईट स्लँटिंग लाईन असं म्हणतो तर लेफ्ट स्लँटिंग लाईन अँड राईट right स्लँटिंग लाईन ह्या दोन्ही ज्या वेळेस एकत्र येतात त्यापासून काय तयार होतं हे पण लहान मुलांना तुम्ही शिकवायचं आहे तर त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळून एक क्रॉस तयार होतो म्हणजेच काय तयार होतं गुणुलेचं चिन्ह काय सांगायचं आहे लेफ्ट right स्लँटिंग लाईन प्लस राईट स्लँटिंग लाईन इज इक्वल टू क्रॉस चौथं आहे ते झीक झॅक लाईन झिझॅॅक लाईन म्हणजेच नागमोडी रेषा तर ही नागमोडी रेषा कशी काढायची आहे हे आपण पाहणार आहोत तर पहा ही कशी रेषा आहे अप डाऊन अप डाऊन अप डाऊन झिगझॅक पद्धतीने काढलेली रेषा तर ही रेषा पण कशी तयार होते हे पण सांगायचं आहे तर ही रेषा कशी तयार होते लेफ्ट स्लँटिंग लाईन अँड राईट स्लँटिंग लाईन ह्या दोन्ही ज्यावेळेस रेषा एकत्र येतात त्यावेळेस ही झिग झॅक लाईन तयार होते तर त्यांना एक एक्झाम्पल द्यायचं आहे की आपण डोंगर रांगा पाहतो तो रांगांचा सेफ कसा असतो झीक झॅक पद्धतीने असतो की नाही किंवा आपण ज्यावेळेस रोडवरती चालतो गावाकडे छोटे छोटे रोड असतात तर ते रोड कसे झीक झॅक पद्धतीनेच असतात तर हे तुम्हाला लहान मुलांना उदाहरण द्यायला येईल तर आपण कळ कर म्हणजे अर्धा गोल आणि त्याचे किती प्रकार आहेत हे आता आपण पाहणार आहोत तर कर तर पहिला प्रकार आहे अप कर अप कर म्हणजे वरच्या बाजूचा अर्धा गोल काय म्हणायचं वरच्या बाजूचा अर्धा गोल तर तो कसा काढायचा आहे तर तो राईट टू लेफ्ट आणि वरच्या साईडला त्याचं तोंड आहे अर्ध्या प्रकारे काढायचं तर लहान मुलांना उदाहरण द्यायचं की आपण ज्यावेळेस कपाळावरती गंध लिहितो त्यावेळेस तो कसा असतो अप करमध्ये असतो तर आपल्या कपाळावरचा गंध हा अप कर आहे हे मुलांना सांगायचं तर दुसरं आहे डाऊन कर म्हणजे खालच्या बाजूचा अर्धा गोल खालच्या बाजूचा अर्धा गोल हा कसा काढायचा आहे हा आपण लेफ्ट टू राईट आणि खालच्या बाजूला तोंड असलेला काढायचा आहे म्हणजेच अर्धा गोल त्याचं तोंड कुठं खालच्या साईडला तर मुलांना सांगायचं आहे पावसाळ्यामध्ये इंद्रधनुष्य येतो तर त्याचा सेप कसा असतो डाऊन करमध्ये असतो तर इंद्रधनुष्य कसा असतो डाऊन करमध्ये तर तिसरा आहे लेफ्ट साईड कर्व म्हणजे डाव्या बाजूचा अर्धा गोल तर डाव्या बाजूचा अर्धा गोल हा कसा काढायचा आहे हे लहान मुलांना आपण सांगायचं आहे तोही अप टू डाऊन काढायचा आहे डाव्या साईडला तोंड असलेलं म्हणजेच आपल्या हाताच्या लेफ्ट साईडचा जो कर्व आहे त्याला आपण लेफ्ट साईड कर्व असं म्हणतो तर आता चौथा आहे राईट साईड कर म्हणजेच उजव्या बाजूचा अर्धा गोल राईट साईड कर म्हणजे उजव्या बाजूचा अर्धा गोल तर तो कसा काढायचा आहे तर तो काढायचा आहे आपल्या उजव्या हाताच्या साईडला त्याचं तोंड उजव्या साईडला आहे असा तो कर काढायचा आहे तर आता आपण पाहणार आहोत अप कर आणि डाऊन कर अप कर आणि डाऊन कर कसा आहे ते पाहिलं आहे लेफ्ट कर आणि राईट कर हे कर कसे काढायचे हे पण आपण पाहिलेले आहेत तर हे दोन्ही कर मिळून एक काय तयार होतो तो एक गोल तयार होतो आणि त्या गोलला आपण पूर्ण गोल, गोल किंवा वर्तुळ असेही म्हणतो तर मग मुलांना तुम्ही सांगू शकता की पासून काय तयार होतो तर कर पासून वर्तुळ तयार होतो तर पूर्ण गोल ज्यावेळेस तयार होतो त्याला सर्कल असेही म्हणतात